ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा संक्षिप्त आढावा आजच्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। अफगाणिस्तान बाबत अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ठरला दिल्ली प्लॅन, 7 देशांच्या एनएसएची पंतप्रधानांनी घेतली भेट। त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा, 334 पैकी 112 जागांवर बिनविरोध विजयी। विद्यार्थ्यांना दिलासा, एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। वीकेंडला राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, पुण्यासह 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा। सिंगू सीमेवर शेतकऱ्याची आत्महत्या, 26 नोव्हेंबरला दिला आंदोलकांनी अल्टिमेटम। किरकोळ गुंतवणूकदारांना गिफ्ट, 12 नोव्हेंबरला पीएम मोदी या योजनेचा करणार शुभारंभ। मूर्ती लहान पण कीर्ती महान, केवाय व्यंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरून खाली। पेट्रोल डिझेलचे दर घटल्यानंतर आता सर्वसामान्यांना आणखी एक दिलासा, तूर डाळीच्या किमतीमध्ये घट। दिवाळीत 4 लाखांचं खाद्यतेल, 55,000ची मिठाई जप्त, औरंगाबादमध्ये मोठी कारवाई। 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च। मंत्रालय परिसरातच नवाब मलिकांचा पुतळा जाळला, अनेकांची धरपकड, भाजयुमोचं आंदोलन पेटलं। गरिबांना लुटायचं आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम, नाना पटोलेंचा घणाघात। राहुल द्रविडचा मास्टर स्ट्रोक, मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेताच खेळाडूंच्या हितासाठी बीसीसीआयला दिला सल्ला। फडणवीसांच्या काळात मुनगंटीवारांकडे गेल्यावर हाकलून दिलं होतं, एसटी कर्मचारी आंदोलनावरून राऊतांचा भाजपवर पलटवार। मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात करणार दाखल, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता। शाळेची घंटा वाजणार, 12 नोव्हेंबरला राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार। विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा सॉफ्टवेअर इंजिनियर निघाला, पोलिसांनी हैदराबादमधून केली अटक। रेल्वे प्रवाशांना दिलासा, सोमवारपासून काचीगुडा रोटेगाव डेमू अनारक्षित एक्सप्रेस धावणार। विराट कोहलीला मित्रानेच दिला मोठा धक्का, उपकर्णधार होताच केएल राहुल पडला भारी। जाहिरातींमध्ये महिलांची काय आवश्यकता, इम्रान खान यांच्या धार्मिक सल्लागाराचे अजब तर्कट। रामदास कदमांना विधान परिषदेची उमेदवारी नाहीच, ऑडिओ प्रकरण भोवलं, नवा उमेदवार कोण? विधान परिषदेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक, मतदान मतमोजणी कधी होणार? इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा। आणि आता इथेच वेळ झाली आहे या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।